अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मीना चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नामांकित शहर नाका पान मसाला सेंटरवर काही दिवसांपूर्वी आयपी इन्व्हेस्टिगेशनच्या तपासणी अधिकाऱ्यांनी अचानकपणे धाड टाकून संभाजी विडीचा नकली संशयित साठा सील केल्याची घटना घडली होती। जप्त केलेल्या या साठ्यातील विडीचे नमुने सुद्धा त्यांनी पुढील तपासणीसाठी कंपनीकडे पाठवले होते, परंतु आता याच आयपी इन्व्हेस्टिगेशनच्या तपासणी अधिकाऱ्यांनी आज पुन्हा जामनेरला येत यूटर्न घेत राका पान मसाला सेंटरला क्लीन चिट दिली आहे। रिजनल मॅनेजर श्री गांधी यांनी जप्त केलेल्या संभाजी विडीचा हा साठा नकली नसल्याचा खुलासा आज पत्रकार बांधवांसमोर केला आहे। संभाजी विडीच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पॅकिंगमुळे हा गैरसमज झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे, परंतु कंपनीचा तपासणी अहवाल येण्याच्या अगोदरच आयपी इन्व्हेस्टिगेशनच्या अधिकाऱ्यांनी राका पान मसाला सेंटरला क्लीन चीट दिल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कंपनीच्या भूमिकेबाबत मात्र शहरात संशय निर्माण झाला आहे। आणि ओरिजिनल होत असतो, फक्त एक संशय असा होता का दोन तीन ठिकाणी पॅकिंग होती कंपनीची, कलर डिफरन्स मुळे संशय होता, तो पूर्णपणे ओरिजिनल संशय जो माल आपण पकडलेला होता आणि ते सॅम्पल तुम्ही पाठवले होते लॅबला, तर तिचा रिपोर्ट नेमका आता काय आलेला आहे? गेल्या रविवारी राका ट्रेडर्स यांच्याकडे आयपी इन्व्हेस्टिगेशन या टीमने संभाजी विडी या कंपनीचा माल डुप्लिकेट असल्याच्या संशयावरून आम्ही तपासणी केली होती। तर सदर तपासणीमध्ये जो सॅम्पल आम्ही कंपनीला पाठवला, तर कंपनीचं सिन्नर ऑफिस आणि पुणे ऑफिस या दोघांनी असं सांगितलं की सदर हे हा जो कागद आहे हा थोडा फिकट जरी वाटत असला, म्हणजे तुम्हाला जरी डुप्लिकेट वाटत असला, पण पॅकिंग आपली वेगवेगळ्या ठिकाणी होते, तर एका पॅकिंगचा जो लॉट होता आंध्राचा तो थोडा फिकट आला होता एका वेळेस, त्यामुळे हा डिफरन्स दोघं प्रोडक्टचा जाणवतो। सदर राका ट्रेडर्सकडे जो माल आहे तो ओरिजिनल आहे, त्यांच्या म्हणजे आमच्यामुळे त्यांच्या जी फर्म आहे त्याला जर काही असं नुकसान झालं असेल तर आम्ही आमची आय पी कंपनीतर्फे दिलगिरी व्यक्त करतो। बारकोड स्टिकर हो असो असतं, बारकोडने असं जीएसटी स्टॅम्प राहतो, कुठं कुठल्या फॅक्टरीत पॅक झालाय ना स्टॅम्प असतो। तुम्हाला इन्फॉर्मेशन कोणी दिली होती मग? इन्फॉर्मेशन असं पर्सनली आम्हाला कोणी देत नसतं, आमचा इन्व्हेस्टिगेटर असतो, तो कंटिन्यू मार्केटमध्ये सर्वे करत असतो, वेगवेगळे सॅम्पल जमा करत असतो, त्याला जो दोषी आढळला तो आमच्या ऑफिसला पाठवतो, आमचं ऑफिस सदर कंपनीशी ते कॉन्टॅक्ट करून म्हणजे संपर्क करून ते ओरिजिनल एक डुप्लिकेट आहे याचा शोध लावतो, संशयित असला की आम्हाला तिथे तपासणीला पाठवतो। मग जर काही असं होतं तर मग आपण त्यावेळेला आपला जो कोणी होता जी तपासणारा त्याला ती माहिती मिळालेली होती, तर त्या व्यक्तीने ते दोन पुढे त्या ठिकाणाहून घेतले असते, ते अगोदर चौकशी केली असती, जेणेकरून आता कसं आहे त्या फर्मचं नाव बदनाम झालेलं आहे। हो, आपण त्याच्यासाठीच प्रेस कॉन्फरन्स घेतोय, ऍक्च्युअल आम्ही जी तपासणी करायला जातो ती फर्मला बदनाम करण्यासाठी नेतात, आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावण्यासाठी, तो तळा जाऊ नये म्हणूनच आम्ही पत्रकार बांधवांना स्वतःहून फोन करून बोलवून घेतलेलं आहे, तो तळा जाऊ नये म्हणूनच, आणि याचा फायदा त्यांनाच होणार आहे कारण ते संभाजी विडीचे अधिकृत डीलर आहेत। हा जो शॉक लागलेला आहे सगळ्यांना की डुप्लिकेटवाले आलेले आहेत, म्हणजे साधी सुगमची पुडी आम्हाला त्या दिवशी मिळाली नाही, जे डुप्लिकेट आलेले आहेत बुवा आणि ते पकडतील डुप्लिकेट माल, या धाकाने आता राका ट्रेडर्सचा सेल नक्की वाढणार आहे, कारण जे डुप्लिकेट विकत असतील त्यांनी सगळा माल काढून फेकलेला आहे। आमच्याकडे विडीचे सॅम्पल घेण्यासाठी आले होते, ते डुप्लिकेट म्हणून त्यांना संशय होता, त्यांनी ते आमचं सॅम्पल नेलं, सॅम्पल नेऊन आता ते पास झालेलं आहे, ओरिजिनल म्हणून पास झालेला आहे। 25 वर्षापासून आम्ही धंदा करतोय, आम्ही डुप्लिकेट माल आज दिवस विकला नाही, पण त्यांना संशय होता, त्यामुळे आमचा सगळा माल कंपनीचा ओरिजिनल राहतो, पण त्यांना शंका आली होती, ते चेकिंग करून माल घेऊन आमचा सॅम्पल घेऊन गेले, सॅम्पल पाठवल्यानंतर तो पास झाला आहे, तो ओरिजिनल म्हणून पास झालेला आहे, हिच्यात काही शंका नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।